चोपडा तालुक्यामध्ये सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी आणि अवकाळी पाऊस तसेच गारपीट यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं फार मोठं नुकसान झालं आहे. या संदर्भात तालुका कृषी विभागामार्फत वेळोवेळी झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले आहेत. त्या पंचनामे शासनाकडे पाठवण्यातही आले. मात्र दिवाळी काही दिवसांवर आली आहे, परंतु तालुक्यातील शेतकऱ्यांना शासनाची मदत मिळावी या संदर्भात परिपत्रक हे कृषी विभागापर्यंत पोहोचलं नाही आहे. चोपडा तालुक्यात 64,000 क्षेत्र हे लागवडीसाठी उपलब्ध आहेत. त्यापैकी जवळपास 55 ते 60,000 क्षेत्र बाधित झालं आहे. आपल्या चोपडा तालुक्यात जवळपास 64,000 हेक्टर क्षेत्र हे वैतिलायक क्षेत्र आहे. त्याच्या अगेन्स्ट खरीप पिकांचं जे 28 आणि 29 सप्टेंबर रोजी नुकसान झालं होतं, एक धानोरा सर्कलमध्ये 28 आणि 29 मिळून टोटल दोघं दिवस मिळून अतिवृष्टी झाली होती, 2 दिवस मिळून. त्याचे पंचनामे आपण एक वेगळे केलेले आहेत. त्याच्यात जवळपास 5,000 हेक्टरपर्यंत क्षेत्र आहे खरीप पिकांचं. याच्यात मेजर म्हणजे कापूस, मका, बाजरी एवढे पिकं आहेत. आणि नंतर 1 आणि 2 ऑक्टोबरला जो अवकाळी पाऊस झाला त्याच्यात आपले 6 सर्कल आहेत उरलेले, तर त्याच्यामध्ये पण आपलं जवळपास 41,000 क्षेत्र हे बाधित झालेलं आहे. 41,000 हेक्टर क्षेत्र हे बाधित झालेलं आहे. याचे आपले पंचनामे जवळपास पूर्ण झालेले आहेत आणि शासनाला तसा अहवाल आपण सादर केलेला आहे. नंतर 6 ऑक्टोबर रोजी गाडवेल वगैरे साईडला जी गारपीट झाली होती तिथं आपलं थोडं केळी आणि पपई पिकाचं नुकसान झालं आहे, त्याचे वेगळे पंचनामे आपण केलेले आहेत. नंतर आता परत 16 ते 18 ऑक्टोबरमध्ये जो अवकाळी पाऊस झाला याच्यात पण 15-16 हेक्टर क्षेत्राचं 15 ते 16 हेक्टर फक्त एवढं केळी पिकाचं नुकसान झालेलं आहे. अशा प्रकारे आपण अहवाल शासनाला सादर केलेले आहेत. अजून काही नुकसान संदर्भात काही अहवाल आलेला आहे का भरपाई संदर्भात? आपल्याकडे अजून शासनाकडून तसं कुठलंही परिपत्रक किंवा कुठलाही आदेश आपल्याकडे अजून सध्या तरी प्राप्त नाही आपल्या तालुक्यासाठी.